ऑक्सिजनच्या ऑडिटसाठी भरारी पथके नियुक्त करणार असल्याचं कळतंय. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेश दिलेले आहेत. ऑक्सिजन प्लांटसाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, तर कोविड रुग्णांचं रजिस्ट्रेशन नोंदणी जी आहे ती 2 रुग्णालयांमध्ये होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी 7 ठिकाणी जम्बो कोविड रुग्णालय उभारली, तर केवळ रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांचं रजिस्ट्रेशन नोंदणी केली जाईल. त्यानंतर त्याला महापालिकेच्या कोविड रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं जाईल असं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे. आज आम्ही भरारी पथक देखील स्थापन केलं आहे. या भरारी पथकामध्ये टास्क फोर्स हे आणि महापालिकेचे डॉक्टर्स असतील. ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन हे पथक पाहणी करेल की ऑक्सिजन प्रॉपरली वापरला जातो आहे की नाही, ज्याला आवश्यक नाही असे काही पेशंट आपण सिम्प्टोमॅटिक पेशंट्स ॲडमिट केले आहेत का, रेमडेसिवीरचा वापर योग्य पद्धतीने होतोय की नाही, असं भरारी पथकाची पाहणी करण्याचं काम असणार आहे.